नमस्कार। नमस्कार। ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे या दोन्हीच्या सहकार्याने चालू असलेल्या इंडिक रूट या चॅनेलवरती आज आपण भेटणार आहोत डॉक्टर सुचेता परांजपे यांना। मी आपणा सर्वांना थोडक्यात त्यांचा परिचय करून देते। सुचेताताई नमस्कार। नमस्कार। आपला परिचय करून द्यायला मला फार आनंद होतो आहे। मी बघते आहे आपण SSC ला मेरिटमध्ये आला, 2 गोल्ड मेडल्स मिळाली, 9 बक्षिसे मिळाली, नॅशनल ओपन मेरिटमध्ये तुम्ही आला आणि हे सगळं करून सुद्धा तुम्ही आर्ट साईड निवडली, कारण संस्कृत भाषेवर तुमचं इतकं प्रेम होतं की संस्कृत भाषा ही अभ्यासाची असावी यासाठी आपण आर्ट साईडला गेला। त्यानंतर BA MA करून आपण वैदिक स्टडीजमध्ये आपण PhD केली, डॉक्टरेट मिळवली। इंडॉलॉजी या विषयाच्या आपण टिमवीमध्ये प्रोफेसर होता। भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये आपण महाभारत प्रोजेक्टवरती काम केलं आहे। भांडारकरच्या आपण इन्फोसिस फेलो होता। संस्कृत आपण जर्मनीमध्ये लिप्झिग युनिव्हर्सिटीमध्ये पण आपण शिकवलं। मॅकॅलिस्टर कॉलेज सेंट पॉल USA इथेही आपण शिकवलं। शिकागो येथे आपण कॉलेजमध्ये शिकवलं। आकाशवाणी व इतर अनेक माध्यमांमधून आपण सामाजिक संस्थांच्या प्लॅटफॉर्मवरती व्यासपीठावरती आपण व्याख्यानं दिली। अनेक रिसर्च पेपर लिहिलेत, आर्टिकल्स लिहिली, दोन पुस्तकांचे संपादन केले, 3 नवीन पुस्तके लिहिली आणि कितीतरी अजून आपण इथे सगळी वाचून दाखवणंही अवघड आहे इतकी पारितोषिकं आपण मिळवली। पण त्यात तुम्हाला जे महत्त्वाचं वाटतं तर ते फर्ग्युसन कॉलेजमधल्या तुम्ही फेलो झाला, तिथली तुम्हाला फेलोशिप मिळाली, हे तुमच्या दृष्टीने तुम्हाला गुरुकृपा म्हणून हे फार महत्त्वाचं वाटतं आहे। आणि मी हे पाहते की सगळं काही आयुष्यात मिळवतं मनुष्य, पण गुरुकृपेला आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे या ध्येयाला महत्त्व देऊन त्या दृष्टीने आपलं आयुष्य घडवणं असं करणारे माणसं फार थोडी असतात, आपण त्यातला एक आहात। मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करते। आपण आता धन्यवाद। मुलाखतीला सुरुवात करूया। तर हो जरूर। श्रोते मंडळी, आज आपण पाहणार आहोत ऋग्वेदातील स्त्रिया स्त्रिया कशा होत्या, त्यांचं सामाजिक जीवन कसं होतं। आपल्या सुचेताताईंचा याच्यावरती खूप मोठा गाढा अभ्यास आहे, तर त्याच्यामुळे आज आपण या विषयावरती त्यांच्याशी गप्पा मारूया। तर सुचेताताई, ऋग्वेदाबद्दल आम्ही मागच्या एका मुलाखतीमध्ये आम्ही थोडंसं जाणून घेतलेलं आहे त्याच्या काळाबद्दल, पण आज आपल्याला जे बघायचं आहे तर ऋग्वेदाचं साधारण का आणि त्याचं रूप हे कसं होतं हे सविस्तर आम्हाला सांगाल का? अगदी नक्की। ऋग्वेद हा एक इतका अद्भुत असा ग्रंथ आहे की त्याच्याबद्दल केव्हाही काहीही बोलायला मला खूप आवडतं। ऋग्वेदाचा काळ सध्या तर त्याच्याबद्दल खूपच चर्चा चालू असते, मतमतांतरं आहेत, पण एक गोष्ट निश्चित की आजच्या आधी कमीत कमी 5-6 हजार वर्ष तो दिला गेलेला आहे। इसवीसनपूर्व 5 हजार असं जर आपण ठरलं तर ती 5 हजार वर्ष आणि आत्ताची 2023 म्हणजे 2023 वर्ष असं 7 हजाराला तर नक्कीच आपल्याला मान्य करावं लागतं। अर्थात एक गोष्ट नक्की आहे की संपूर्ण जगातलं, मी भारतातलं म्हणत नाही, संपूर्ण जगातलं सर्वात प्राचीन उपलब्ध वाङ्मय हे ऋग्वेद आहे। म्हणजे त्याचं जे स्थान आहे ते फक्त आपल्या मनापुरतं आणि आदरापुरतं नाही तर ते वैश्विक पातळीवर सुद्धा आदर द्यावा असं स्थान आहे। आणि मी वाङ्मय म्हणते सारखं वैदिक वाङ्मय, कारण ज्या काळात ऋग्वेद रचला गेला त्या काळात तुम्हाला आश्चर्य वाटेल पण लिपी नव्हती, आणि म्हणून सगळं मौखिक परंपरेनी म्हणजे वाचेनी एकमेकाला सांगत गेले, शिकवत गेले, आणि म्हणून वाक्मय ते वाङ्मय। आता काय झालंय, आपण शब्दांचे मूळ अर्थ जातो विसरू, आणि कशालाही प्रिंटेड पुस्तक असो नाहीतर सोशल प्लॅटफॉर्मवर आलेला मेसेज असो त्याला आपण वाङ्मयच म्हणतो। तसं नसून खऱ्या अर्थाने वाङ्मय
हे आपलं प्राचीन संस्कृत वाङ्मय आहे. त्यामुळे ऋग्वेद हा आपल्या मनात, आपल्या म्हणजे बहुतेकांच्या मनात एक प्रकारची भीती असते की अरे मला नाही बा ऋग्वेद समजणार, अरे मी कशाला ऋग्वेद वाचू, मला तर संस्कृत सुद्धा येत नाही, मग वैदिक संस्कृत कुठनं येणार, अशी भीती किंवा असा ज्याला आपण पूर्वग्रह म्हणू तो पहिल्यांदा मनातनं काढून टाकायचा. ऋग्वेद ही मुठभर लोकांची मालमत्ता आहे असं अजिबात समजू नका, कारण मी म्हटलं तसं तो वैश्विक ठेवा आहे. आणि असं असल्यामुळे कारण सगळ्यांनाच तो लागू पडतो, त्या काळात लिहिलेलं हे वाङ्मय ज्याला आपण खऱ्या अर्थाने स्थल कालातीत म्हणू, विच हॅज क्रॉस द बाउंड्रीज ऑफ बोथ टाइम अँड स्पेस, अशा अर्थाने हे सांग. आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण ऋग्वेदातली सूक्त, आता तुम्हाला सूक्त म्हणजे काय हे आपल्या शून्य श्रोत्यांना माहिती आहे, तर सूक्त ही एक एक सुंदर कविता आहे. कधी ती देवतेला उद्देशून असते, कधी एखाद्या तत्वज्ञानाबद्दल असते, किंवा कधी एखाद्या विवाह किंवा इतर काही संस्कारांबद्दल असते, कधी कधी निसर्ग वर्णन पर पण असते. आणि हे करता, हां हे करताना असं काही कोणीतरी ऋग्वेदकालीन स्त्रिया असं सूक्त लिहिलेलं नाहीये, बरोबर आहे? बरोबर. हां, पण आपल्याला प्रत्येक सूक्तातनं म्हणजे ज्याला आपण रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो, दोन ओळीतनं ऋचांच्या जे त्यांचे मंत्र आहेत त्याच्या मागे जे काही दिसतं आणि स्पष्ट दिसतं, तुमच्याकडे जर तशी दृष्टी असेल तर तुम्हाला तत्कालीन स्त्रीचं स्वरूप लख दिसतं, अगदी छान दिसतं. आणि ते इतकं लोभस आहे तुमच्या आता पुढच्या ह्या एक तासात लक्षात येईलच. पण मग याच्यामध्ये स्त्रियांवरती लिखाण आहे का किंवा स्त्रियांनी केलेलं लिखाण आहे का? स्त्रियांनी केलेल्या लिखाणाबद्दल मी नंतर सविस्तर बोलते, पण स्त्रियांवर असतच, कारण काय होतं, आता समजा एखाद्या ऋषीचं वर्णन चाललंय, पहिली गोष्ट ऋषी म्हणजे असं नाही समजायचं की ते डोक्याला केस बांधलेले आहेत, गळ्यात रुद्राक्ष माळा वगैरे, ऋषी साधी व्याख्या आहे, यस्य वाक्यम स ऋषी, जो ते सूक्त लिहितो त्याला ऋषी म्हणायचं. मग तो कवश ऐदुषासारखा एखादा द्यूत खेळणारा असू दे, कधी इंद्र असू दे, कधी नदी असू दे, कधी उर्वशी असू दे, मधुच्छंद वैश्वामित्र असू दे, हे सगळे ऋषी झाले, बरोबर आहे? मग ह्या ऋषींचं वर्णन करताना त्यांचं किती सुंदर वर्णन येतं माहितीये, संपूर्ण ऋग्वेदात 1028 सूक्त आहेत फक्त, पण संपूर्ण ऋग्वेदात कुठेही अरे रे बिचारीला याही खेपेला मुलगीच झाली असं कुठेही उद्गार ऐकू येत नाही. इनफॅक्ट मुलींच्या जन्माचं स्वागत केलंय, तो साजरा केला जातो सण सारखा असं सांगितलंय. एका ऋषीचं वर्णन तर इतकं छान आहे बर का, ते म्हणतात त्याच्याबद्दल बोलताना म्हणतात, पुत्री नसता कुमारिणा, म्हणजे त्या ऋषीला मुलं तर होतीच पण मुली पण होत्या, म्हणजे अभिमानाने सांगायची अशी ही गोष्ट आहे, त्यामुळे मुलीचं नेहमी स्वागत होत. आणि ह्या मुली काय काय कामं करायच्या, कशा दिसायच्या, हे सगळं तुम्हाला ऋग्वेदात दिसत. म्हणजे मी तुम्हाला एक दोन उदाहरणं देते हा, की मुलगी म्हटलं हा आपल्या डोळ्यासमोर असं येतं की तत्कालीन मुलगी हा म्हणजे 7, हा हे पक्क लक्षात ठेवायचं की मी आता जे काही बोलतीये ते 7000 वर्षापूर्वीच्या स्त्रीचं चित्र आहे. कदाचित काही गोष्टी तुम्हाला खऱ्या वाटणार नाही पण ते आहे, पुराव्यासकटच मी बोलतीये, माझ्या समोर ऋग्वेद संहिता मी तुम्हाला दाखवू शकते. तर सांगायची गोष्ट अशी की मुली घरकाम करायच्या, तिला जे दुहिता हे नाव आहे, दुह म्हणजे धार काढणे, कारण गोधन हे समोडी त्यांचं सर्वस्व, मग गोठ्यात जाऊन त्या गायींची धार काढणं हे महत्वाचं काम होतं आणि ते कायम स्त्रिया करतात.
म्हणजे मला तर असं वाटतं की कृष्णाच्या गोकुळात सुद्धा गाईचं सगळं दूध काढणं विकणं ते करायचं काम कोण करायचं? गवळणी. बरोबर आहे ना? म्हणजे स्त्रिया. बरोबर. किंवा ते सोडा, आपल्याकडे आता अमूल मध्ये जे सुरू झाली, अमूल ही दुग्ध व्यवसाय, तो सुद्धा गुजरात मधल्या स्त्रियांनीच सुरू केलेला आहे. म्हणजे त्याच येऊन दूध देत होत्या इथे, त्या सगळ्या गावचं गोळा करायचं आणि इथे आणून द्यायचं आनंदला, असं त्या करत होत्या. तेव्हा ही दुहिता होती, तिला एका ठिकाणी पाणी भरणारी उदकुंभ, डोक्यावर पाण्याचा घट घेऊन जाणारी असंही म्हटलंय. म्हणजे तुमच्या लक्षात असं येईल की त्या मुलीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर यायला लागतं आणि ते फार महत्वाचं आहे. बरं, ही मुलगी जी होती ही फक्त घरी नक्की आईला स्वयंपाकात मदत करत असेल बरं का, कारण नक्की पुढे नक्की. हा आणि ह्याच मुली पुढे यज्ञामध्ये ज्या आहुती देतात ना, उदाहरणार्थ चरू, चरू म्हणजे भात, पुरोडाश, पुरोडाशाची मी रेसिपी सांगितली तर तुम्हाला कळेल की ते थालीपीठ आहे. वेगवेगळी धान्य भाजून त्याचं पीठ करून मातीच्या खापरावर थापून भाजायचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मुली करत होत्या. पण का कोण जाणे, लोकांचा एक असा गैरसमज आहे की ह्या मुली शिक्षण मात्र घेत नव्हत्या. ते साफ चुकीचं आहे, पूर्ण चुकीचं आहे. आपल्याला माहितीये की मुलींचं सुद्धा उपनयन होत होतं. नंतरच्या ग्रंथामध्ये मुलींच्या उपनयनाच्या वेळेला मंत्रात कसे बदल करावे ते सांगितलंय. याचा अर्थ उपनयन होत होतं आणि मंत्र वापरले जात होते, नाही का? निश्चितच निश्चितच. निश्चितच आहे ते, त्याशिवाय शक्यच नाहीये त्यांचं उपनयन करून उपयोग काय. आणि उपनयन म्हणजे काय? शिक्षणासाठी, अध्ययनासाठी गुरुगृही प्रवेश, मी तर त्याला ऍडमिशन म्हणते. शाळेत ऍडमिशन घेणे हे उपनयन आहे माझ्या मते प्रत्येकासाठी, आणि तो कंपल्सरी संस्कार आहे. म्हणजे मुलींसाठी सुद्धा शिक्षण हे एक आवश्यक अशी गोष्ट होती. या मुली शिकायच्या, तुम्हाला आश्चर्य वाटेल, ऋग्वेदातल्या ऋषींची एवढी मोठी लिस्ट आहे. असू दे ना, म्हणजे अत्री, भारद्वाज, आंगिरस, यमत्यव सगळे आहेत, अतिशय सुंदर लिहितात. पण याच ऋषींच्या बरोबरीनी 21 ऋषिका ज्यांना म्हणतात अशा स्त्रिया आहेत. या स्त्रियांनी लिहिलेली सूक्त ऋग्वेदाच्या संहितेमध्ये समाविष्ट केली आहेत हे किती जणांना माहीत असत, नाही का? अपाला, विश्ववारा, नंतर आणि कोण, घोषा, उर्वशी, नदी, यमी, खूप, म्हणजे 21 जणी आहेत या, एक दोन नाही. मग लक्षात घ्या की त्या 1028 पैकी 21 ते 25 सूक्त ही स्त्रियांची आहे. आणि सर्वात मी शेवटी बोलणार आहे ती माझी सर्वात आवडती स्त्री आहे ऋग्वेदातली, इंद्राणी. तिची तर 3 सूक्त आहेत, म्हणजे आपल्याला कल्पनाही येणार नाही. तुम्हाला एक गंमत सांगते, इंद्राच्या घरात स्त्री शिक्षणाचं महत्व ओळखलं होतं. हे मी का म्हणते, ऋग्वेदामध्ये इंद्र मातरः म्हणजे इंद्राच्या आईनी रचलेली सूक्त आहे. नंतर इंद्राणीची 3 सूक्त आहेत, कल्पना करा. नंतर इंद्राचा मुलगा वसुक्र, त्याची पत्नी म्हणजे इंद्राची स्नुषा, सून, तिचं सूक्त आहे. म्हणजे एका घरात 3 3 पिढ्यातल्या स्त्रिया जर का सूक्त लिहित असल्या तर त्यांनी अध्ययन केलं होतं, हे अगदी स्पष्ट आहे. आणि एक लक्षात घ्यायला हवी गोष्ट म्हणजे केवळ सूक्त येतात म्हणून नाही, एकूणच ह्या सगळ्या मुली आणि स्त्रिया मोठ्या झाल्यावर ज्या समर्थपणे डिसिजन्स घेतात, ज्या समर्थपणे आणि कर्तृत्वानी आपला ठसा उमटवतात, त्यासाठी शिक्षण आवश्यक होतंच त्यांना, हे दिसतं आपल्याला. बरोबर आहे. पुढे म्हणजे हे सगळं उपनिषदात इतकं त्यांचं व्यक्तिमत्व अगदी सुजाण आणि इतकं सक्षम असल्याशिवाय त्या या गोष्टी करू शकल्या नसत्या. म्हणजे त्यासाठी शक्यच आवश्यक नाही. हे सगळं त्यांना मिळालं. हो, आणि घरचा पाठिंबा होता, नाही का? आपण आता पाहिलं, धोंडो केशव कर्वे किंवा सावित्रीबाई फुले यांची उदाहरणं आपण ऐकतो, पाहतो,
घरचा पाठिंबा असल्याशिवाय मग ती पुण्याची आनंदीबाई जोशी असो, नाहीतर रमाबाई रानडे असो, नाहीतर वेदकालीन स्त्री असो, घरातनं पाठिंबा होता कारण स्त्री शिक्षणाचं महत्व त्यांनी त्या काळी ओळखलेलं होतं. जाणलं आणि बरोबर. मला असं वाटतं बरं का उमाताई, सगळ्यांना ती अगदी गार्गी मैत्रिणी इतकी हुशार आहे असं आपण म्हणतो. कोणती स्त्री हुशार असली उत्तम बोलली तर या गार्गी आणि मैत्रेयी उपनिषदात काय आपोआप एकदम उगवल्या का? तर समाजात तशी बीज ऋग्वेदापासून रोवली गेली असतील नाही का? त्याशिवाय हळूहळू स्त्रियांची अध्ययनात प्रगती होत मगच त्या पुढे गेल्या असत्या. नक्की नक्की बरोबर आहे. नक्की त्यामुळे शिक्षण त्यांचं निश्चित व्हायचं. अहो पुढे जाऊन हा पाणिनी आहे ना व्याकरणकार आपला, त्यांनी काय काय शब्दांची तो व्युत्पत्ती सांगतो, तर ते व्याकरण मला सांगायचं नाहीये. मला स्वतःला सुद्धा व्याकरणापेक्षा ऋग्वेदच जास्ती आवडतो. पण त्या व्याकरणात आचार्या उपाध्याया असे स्त्रीलिंगी शब्द येतात. मग जर का तुमच्याकडे स्त्री शिक्षिका आहेत, स्त्री आचार्य आहेत, उपाध्याय आहेत, प्रोफेसर्स आहेत, रीडर्स आहेत, तर ह्याचा अर्थ त्या शिकलेल्या आहेत हे किती स्पष्ट आहे ना. म्हणजे त्याच्याबद्दल कोणाच्या मनात दुमत असायचं कारण नाही. पण काय होतं सांगू का, मी म्हंटल तसं, आपल्याला ऋग्वेदाची मनात भीती असते, आपल्याला संस्कृत भाषा नको रे बाबा असं वाटतं. नको ना ठीक आहे, प्रत्येकाला प्रत्येक भाषा येते असं नाही, भाषांतर वाचन अगदी मराठीत चित्राव शास्त्री सातवळेकर यांची भाषांतर आहेत, इंग्लिश गुजराती, इनफॅक्ट जगातल्या सगळ्या भाषांमध्ये जवळजवळ ऋग्वेदाची भाषांतर आहेत, ती वाचा. माझं सगळ्यांना तेच सांगणं असतं की ऋग्वेदावर नाही नको मला असा शिक्का मारण्यापूर्वी तुम्ही कशावर हा शिक्का मारताय हे जाणून तरी घ्या बरोबर. नाही का? मुलीला आता शिक्षण दिलं जातं जायचं का हे आपण बघितलं, पण एक असं वाटतं की मगाशी आपण नावं घेतली त्यापैकी एखाद्या या दृष्टीने खूप अडचणीतनं जाऊन कर्तृत्व दाखवलेलं एखाद्या ऋग्वेदातल्या स्त्रीची आपण कथा सांगाल का? अगदी नक्की सांगेन. आणि ती मी सांगेन तुम्हाला अपालाची. अपाला नावाची एक मुलगी स्त्री आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे मला विवाह या विषयावर मी नंतर बोलणार आहे स्वतंत्र, पण मुलीला विवाह न करायची सुद्धा परवानगी होती. किती म्हणजे छान, बाय चॉईस, बाय खूपच छान. चॉईस मुली अविवाहित राहायच्या, त्यांना अमाजू असं म्हणायचे. हां ठीक बर आहे, काहीतरी अमाजू. तर अपालेला कदाचित काहीतरी त्वचारोग असावा स्पष्ट लिहिलेलं नाहीये, आणि म्हणून तिचा विवाह झाला नव्हता का तिने केला नाही माहिती नाही, आणि ती आपल्या वडिलांच्या घरात राहत होती हे बर महत्वाचं आहे. वडिलांनी तिला आपल्या घरी ठेवलं. मग अपाला नेहमी, तुम्हाला सोमरस हा शब्द माहितीच आहे सगळ्यांना, आणि सोम चघळत चघळत ती इंद्राची स्तुती करायची. एकदा इंद्र तिला भेटला आणि तिला म्हणाला की तू नेहमी माझी स्तुती करतेस आणि माझा आवडता सोमरस सुद्धा तू नेहमी तयार करतेस, आज तू मला तो सोमरस दे. मग ती त्याला आपल्या मुखातला सोमरस काढून देते ठीक आहे. आणि मग इंद्र प्रसन्न होतो आणि म्हणतो काय तुला हवं ते माग. आता पहा ही आपला किती हुशार आहे बघा, म्हणजे नुसती सुशिक्षित नाही आहे हुशार सुद्धा आहे. ती इंद्राला म्हणते इमानी त्रीणी विष्टपा, हे इंद्रा आमच्या घरात तीन जागा अशा आहेत की ज्याच्यावर काही उगवलंच नाही कधी, तर तू ते सुजलाम सुफलाम म्हणतो ना तसं तू सुफल करून टाक. इंद्र म्हणतो बरं ठीक आहे मान्य, मला मी तुला काय हवं ते देतो, काय हवं सांग. तर ती पहिलं काय सांगते माहितीये, गंमत आहे, म्हणजे ऋग्वेदात विनोद सुद्धा किती असतात छान. मग बघा ती म्हणते काय आहे, माझे वडील म्हातारे आहेत, त्यांना टक्कल पडलंय खलवाट, आणि तर तू त्यांच्या केसावर उत्तम केस उगवून दे परत. आता आपण जाहिराती वाचतो ना,
नवीन केस उगवतात, लेझर अमक तमक. तर इंद्राला ती तेच सांगते. इंद्र म्हणतो ओके केलं. आणि दुसरं म्हणाली, आमच्या घराच्या बाजूला जी आमच्या मालकीची जमीन आहे ती पडीक आहे, तिथं काही उगवत नाही, मुरमाड जमीन म्हणतो ना आपण, तर त्याच्यावर सुद्धा तू काहीतरी सुपीक करून टाक, फर्टाईल लँड. इंद्र म्हणतो हो करतो पिते पण. आणि म्हटलं तिसरं राहिलं, तिसरी कोणती जागा अशी नापीक पडू नये. तर म्हणाली काय सांगू, माझं हे ओटी पोट ते तू सफल कर, म्हणजे मला लग्न होऊन मला पती मिळून मला मुलं बाळ होऊ देत. आता पहा ही ऋषी ऋषिका किती हुशार असली पाहिजे, बरोबर आहे. आणि मला असं वाटतं इंद्र हा कोणी सेनापती असेल, देव असेल, राजा असेल, त्याच्या समोर धाडसानी हे बोलणं हे आजकालच्या तरी किती मुलींना जमेल मला माहिती नाही, पण अपाला बोलते खुशाल आणि ठामपणे बोलते, आत्मविश्वासाने बोलते. आणि माझं नेहमीच मत असतं की हा आत्मविश्वास स्त्रीला फक्त तिच्या शिक्षणामुळे आणि तिचा जो आत्मसन्मान असतो की येस आय कॅन डू इट या भावनेतूनच येतो. तशा अशा आणखीन बऱ्याच कथा आहेत, पण मी आता हीच सांगते. आणि मला दुसऱ्या एका विषयावर बोलायचंय, बोलू. तर मुलगी म्हटलं ती तरुण झाली की तिला नटाय मुरडायची हौस असेलच. जरी ह्या ऋषिका झाल्या, त्यांनी सुप्त लिहिली, काय काय महत्वाची कामं केली, तरी ह्या नटायच्या उत्तम कपडे घालायच्या. अहो मुलींच्या कपड्यांची किती वर्णनं, आत्ता वर्णनं केली तर साडी सलवार कमीज आणि काय शर्ट पॅन्ट, याच्या पलीकडे जाणार नाही. तिथे वास, द्रापी, अधिवास, विकर्तन, सिच, शामूल्य, म्हणजे तुम्ही नुसती वस्त्रांच्या नावांची यादी पाहिली तरी. आणि ही सगळी वस्त्र मुली सूत कातण्यापासून ते विणण्यापर्यंत सगळं करायचे, लोकरीचं विणकाम खूपच, म्हणजे हा शिक्षणाच्या जोडीला हे पण. पूर्वी म्हणायचे ना मुलीला भरकाम विणकाम येतं, भरतकाम विणकाम, तसं हे पण तिला यायचं त्या मुलीला, हे खूप महत्वाचं. आणि ही वस्त्र साधी सुधी नसायची बर का, त्याच्यावर जरीच्या धाग्यानी सोन्याच्या असं म्हटलंय त्याने. सोनं म्हणजे आपल्याला माहितीये पूर्वीच्या पैठण्यांमध्ये खरी चांदी खरं सोनं असं असायचं की नाही, तसं खऱ्या सोन्याच्या धाग्यानी अच्छिद्यमानया सूच्या, अशी सूची सुई की जी कधी तुटत नसे, म्हणजे पहा त्यावेळेच सायन्स. आणि त्यांनी खरंच कौतुक आहे सगळ्यांच असत्या, त्यांनी त्या भरतकाम करायच्या आणि त्यांना सुपेशस असं म्हटलेलं आहे. पेशस म्हणजे वस्त्र, उत्तम वस्त्र नाही, बर नुसती वस्त्र नाही, काही दागिने, किती प्रकारचे दागिने. म्हणजे अक्षरशः नख शिखांत म्हणतात ना, पायाच्या नखापासून ते शिखा म्हणजे डोक्यापर्यंत मुली मढलेल्या असायच्या. आणि कितीतरी रुक्म, निष्क असे अनेक अनेक दागिने वाचक शब्द येतात. आणि निष्क म्हटलं म्हणून गंमत सांगते, आपले टाटा आहेत ना, त्यांनी एक दुकान काढलं ज्वेलरीचं, त्याचं नाव दिलं तनिष्क, तुम्हाला माहिती असेल. तर त्यातला पहिला टी ए आहे तो टाटा साठी आहे, आणि निष्क म्हणजे ऋग्वेदातले अलंकार. मला खूप छान वाटलं की त्या टाटांमधना सुद्धा याची जाणीव आहे की आमच्या ऋग्वेदातल्या मुली अशा नटत होत्या तेव्हा त्या नटायच्या. आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे तरुण मुलगी म्हटलं की सगळ्याच माता पित्यांना वाटतं तिचा वेळेवर विवाह व्हावा, पण वेळेवर म्हणजे बाल विवाह नव्हे. या मुली वयात यायच्या, शिक्षण पूर्ण करायच्या, म्हणजे निदान 15-20 तरी व्हायच्या वयानी, आणि मग त्यांचा विवाहाचा विचार. आता हा विवाह कोणाशी करायचा, तर आत्तासारखी पद्धत नव्हती मुली काय चहा पोहे घेऊन जातायत. या मुली नटून थटून, आणि नटून थटून म्हणजे आई त्यांना नटवायची, वर्णन येत मातृमृष्टा,
आईनी नटवलेल्या ह्या तरुण मुली संध्याकाळी समन नावाच्या गॅदरिंगला जायच्या. अच्छा तिथे गावातल्या तरुण मुलं आणि तरुण मुली एकत्र यायचे, एकमेकांशी बोलायचे, एकमेकांच्या आवडीनिवडी, खरं वाटणार नाही आपल्याला, पण एकमेकांच्या आवडीनिवडी, विचार वगैरे बघून, आजकालच्या भाषेत म्हणजे चॅट करून ते ठरवायचे की मला हा नवरा पाहिजे, मला तो नको, मला ती बायको पाहिजे, आणि घरी येऊन आई वडिलांना सांगायचे आणि आई वडील सुद्धा त्यांचं मानायचे, इतका त्यांचा मुलीवर विश्वास होता. आज सुद्धा नंतर पण तुम्ही पाहिलत ना उमाताई, तर महाभारत काय, रामायण काय किंवा इतर ऐतिहासिक कथा काय, स्वयंवर असत बरोबर. स्वयं म्हणजे स्वतः आणि वर म्हणजे निवडणे. ही स्वयंवर नेहमी मुलींची झाली. द्रौपदीचं झालं, सीतेचं झालं, रघुवंशामध्ये त्या आमच्या इंदुमतीचं झालं. आणि या मुली नुसतं निवडायचं नाही, एक अवघड असा पण लावायचा, हे धनुष्य उचलेल वगैरे, म्हणजे आपल्या भावी पतीचं कर्तृत्व जोखून त्या त्याच्याशी विवाह करायच्या, खरंय ना. तेव्हा हे सगळं अगदी महत्वाचं, आणि हा स्वयंवराचा त्यांनी कधी दुरुपयोग केला नाही. म्हणजे फ्रीडम आणि लिबर्टी यातली लक्ष्मण रेषा ह्या मुलींना माहिती होती, हे सगळ्यात महत्वाचं. आणि म्हणूनच समाज आणि त्यांच्या घरचे लोक त्यांच्यावर विश्वास टाकायचे. पण म्हणजे दर वेळा हा कुठ प्रत्येक मुलीचा विवाह याच पद्धतीने व्हायचा का अजून काही पद्धती होत्या? विवाहाच्या 7-8 पद्धती नंतर सांगितलेल्या आहेत, आता तुम्ही विचारलत म्हणून सांगते. ऋग्वेदात एक राजा आणि त्याची पत्नी म्हणजे भावी पत्नी प्रेयसी म्हणू आपण, त्यांच्या विवाहाला घरून पण मान्यता नव्हती. त्या दोघांनी पळून जाऊन सुद्धा लग्न केलं आणि त्या लग्नात त्यांना पळून जायला अश्विनव या देवतांनी मदत केली. म्हणजे अशीही विवाह होत होते, कदाचित काही विवाह घरच्यांच्या सोयीनी होत असतील, पण मी जे तुम्हाला उदाहरण देते ती ऋग्वेदात जे लिहिलेलं आहे त्याच्यावरनची सांगते. पण आता तुम्ही विवाहाचा विषय काढलात तर मला विवाह सूक्त या एका सुंदर सूक्ताबद्दल बोलायचंय. बोलू. विवाह आपण गृहित धरतो, भारतीय संस्कृतीत तर पक्क गृहित धरतो की लग्न होतच, असंच आपल्या मनात एक असतं आणि लग्न केलं पाहिजे असंही असतं म्हणा किंवा असायचं म्हणा हल्ली, पण असाधारण अशी कल्पना आहे. आता यात काय होतं माहितीये का, विवाह ही स्त्री पुरुष नात्याला आणि संबंधाला समाजाने दिलेली नैतिक मान्यता आहे, खरंय की नाही. आणि मग त्यामुळे स्त्रीचा सन्मान वाढतो. स्त्री ही केवळ त्या पुरुषाची उपभोग्य वस्तू न राहता त्याची पत्नी बनते. आणि हा काय बोला. नाही म्हटलं हे महत्वाचं आहे. अगदी महत्वाचं आहे. आणि ह्याच्यातनं त्या स्त्रियांना जो आदर दाखवला जातो ना ते महत्वाचं आहे. सूर्य आणि सोम, सोम म्हणजे चंद्र आणि सूर्य म्हणजे काय माहितीये, सूर्य असतो ना आपला, त्याचा परावर्तित प्रकाश तो चंद्रावर पडतो, म्हणजे परावर्तित प्रकाश चंद्रावर पडला म्हणजे त्यांचा विवाह झाला, अशी कल्पना करून त्या विवाहाचं वर्णन येत. प्रातिनिधिक सगळ्या विवाहाचं वर्णन असं, पण एक लक्षात घ्या, म्हणजे या लोकांना हेही माहितीये की चंद्र स्वयंप्रकाशी नाही, त्याला परावर्तित प्रकाश मिळतो. एनिवे तर ते विवाहाचं वर्णन इतकं सुंदर आहे, त्यातले कित्येक मंत्र आणि विधी आपण आजही वापरतो. सुमंगली रियम वधू, म्हणजे ती वधू घरी येते सासरी तेव्हा तिला बघायला सगळे येतात. मला खूप आवडतं रिसेप्शन, रिसेप्शनचा प्रकार येतो आणि त्यांना सांगितलंय सुमंगली रियम वधू, अत्यंत कल्याणकारक अशी ही बायको आहे याची, तिला पहा, आशीर्वाद द्या आणि मग आपापल्या घरी जा. सुमंगली वधू हा विधी आजही तमिळनाडूमध्ये होतो, किंवा विवाहानंतर 4 दिवस, ऋग्वेदात सांगितलंय पती पत्नी नवपरिणित पती पत्नी
एकमेकांना भेटत नाही ते बंगालमध्ये आजही होतं. आणि इतकं सुंदर सांगितलंय की पती म्हणतो इहैवष्टं मा वियोष्टं, आपण दोघं याच घरात राहूया, आपला काय विरह व्हायला नको कधीच, आणि याच घरात पणतवंडांबरोबर आपण खेळूया. एका शब्दात सगळं सांगून टाकलं, मुलं बाळं नातवंड सगळं सांगून टाकलं. मग पुरोहित म्हणजे ऋत्विज त्यांना आशीर्वाद देतो की दशास्याम पुत्रानाधेही, हिच्या ठाई हे पती तू 10 मुलं निर्माण कर. 10 म्हणजे पूर्वी नाही का आपण अष्टपुत्रा म्हणायचो, तसं काहीतरी 10 मुलं हिला दे. पतिमेका दशम कुरु, आणि पत्नीला सांगतो आणि या पतीला 11वा मुलगा असल्यासारखं वागो. आणि सगळ्या स्त्रियांना हे माहिती की एका ठराविक काळानंतर पत्नीला नवऱ्याची सुद्धा आईच होऊन राहावं लागतं, ते ऋग्वेदात सांगितलं. इतकं सुंदर हे सूक्त, आणि शेवटी तर 2-3 ऋचा आहेत त्या इतक्या छान आहेत. ती जेव्हा गृहप्रवेश करून घरात शिरते तेव्हा तिला सांगितलंय सम्राज्ञी श्वशुरे भव. श्वशुर सम्राज्ञी म्हणजे काय, हातात तलवार घेऊन त्यांच्यावर हुकूमत नाही गाजवायची, पण आता यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट, त्यांची काळजी तू घ्यायचीस. श्वशुर श्वश्रू म्हणजे सासू, ननंद्रू नणंद, देवरू दीर, हे शब्द तिथे वापरलेले आहेत. अच्छा आता ही जर का त्यांची काळजी घेणार आहे तर तुमच्या लक्षात येतं का एक गोष्ट, आज सुद्धा भारतीय संस्कृतीचं जे भूषण आहे एकत्र कुटुंब पद्धती ऋग्वेदापासून चालत आली, आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की एकत्र कुटुंब पद्धती घट्ट बांधून ठेवायचं काम हे स्त्रीच करते तेव्हाही आणि आजही. आणखी विवाहाबद्दल बोला बोला तुम्ही विचारा. अजून का आपण सांगता येईल? हो अजून बरंच सांगता येईल, मला कल्पना नाही वेळ किती आहे, म्हणून मी जरा थोडं थोडं आवर्त घेते. पण एक महत्वाची गोष्ट मला इथे आणखीन सांगायची की अथर्व वेदात, जरी मी ऋग्वेदकालीन बोलले तरी ते सगळे साधारण पुढे मागेच आहेत एकमेकाच्या, अथर्व वेदात एक शब्द असं ऋचा येते की अच्छा मुलीला सांगितलंय हे बघ तू जर नीट शिक्षण घेतलंस तर युवानम विंदते पतिम, ज्या मुलीकडे शिक्षण आहे तिला चांगला उमदा तरुण नवरा मिळेल. म्हणजे मला कौतुक वाटतं की मुलीला रूपावरनं नव्हते जोखत, ते गोरी गोमटी आहे, घारी आहे का, बारीक आहे, शेलाटी आहे, असं नव्हते बघत, तर तिचं शिक्षण काय आहे त्याच्यावरनं तिला पती निवडत असे, हे खरोखर महत्वाचं नाही का? आणखी मला तुम्हाला आत्ताच जाता जाता एक सांगू दे कि ऋग्वेदामध्ये एखाद दुसरा अपवाद वगळला, एखाद दुसरा अपवाद आहे माणसं आहेत ती सगळी शेवटी, कुठेही स्त्रीच्या शारीरिक सौंदर्याचं फाजील वर्णन नाही. अगदी माझा आवड हे फार महत्वाचं आहे, विशेषतः संस्कृत वाङ्मयात, कारण तो कालिदास सुद्धा मेघदूत उत्तम लिहितो, पण यक्ष आपल्या पत्नीचं वर्णन काय करतो, पीन श्रोणी पयोधरा वगैरे, अरे कशाला, तिचे स्तन कसे आहेत, तिचे नितंब कसे आहेत, हेच तुला फक्त आठवतं का, तिच्या भावना कशा आहेत, तिचे विचार कसे आहेत, तिची बुद्धी कशी आहे, हे ऋग्वेदातल्या ऋषींना जाणीव आहे, जी नंतरच्या लोकांना थोडीशी कमी आहे असं मला म्हणावंसं वाटतं. आणि विवाहाच्या संदर्भात आणखीन 2 फार महत्वाच्या गोष्टी, एक म्हणजे असं आहे बर का की भारतातल्या संस्कृतीला हीन लेखायचं, तिची थट्टा करायची ही फॅशन आहे सध्याची, पाश्चिमात्य लोकांची फॅशन आहे. म्हणजे ती काय एक रूप कवर सती गेली, वाईट झालं ते, त्या लोकांनी ते करायला नको होतं. यांच्याकडे वेदापासून सतीची चाल आहे, कुठे हो चाल आहे,
महाभारतात एक माद्री आणि ती सुद्धा वेगळ्या कारणाने तिने स्वतःला आत्मदहन केलं, पण एक तरी सती गेली का स्त्री, एवढे कौरव गेले, पांडवांची मुलं गेली, कोणी सती गेलं नाही. रामायणात कोणी सती गेलं नाही, वेदात सुद्धा कोणी सती जात नाही. इनफॅक्ट जर कुणाचा पती गेला तर तिला विधवेचं आजकाल सुद्धा जिथे काय म्हणू मी अपमानास्पद वागणूक मिळते तशी त्या काळी मिळत नव्हती. तिला लगेच उदीर्ष्वनारी अभिजीव लोकम असं म्हणून हात देऊन तिला परत घरात घेऊन जायचे आणि ती त्या घरातल्याच्याच एखाद्याची पत्नी होऊन पुन्हा मान सन्मानाने राहायची. हे महत्वाचं अशासाठी आहे की स्त्रीचा आदर करणं म्हणजे तिला फक्त फुलांचे हार घालणं नाही आहे, तर तिच्या भावनांचा आदर करणं हे सगळ्यात महत्वाचं असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. किती छान, किती छान. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की वेळ किंवा कुठलाही काळ हा खूप जुना आहे. म्हणजे तिथे सगळं जुनं पाहणं किंवा जिथे काही आताचा जो काही आपण ज्याला आधुनिकपणा म्हणतो तो नाहीच असं आपण समजतो, तर ही एक खूप मोठी चूक होते की म्हणजे हे अगदी देखा. चूक होते, अगदी चूक होते. कारण मी तुम्हाला आता जसं म्हटलं तसं, तुम्ही आता म्हणला ते जुन्या काळातलं जुनं पुणं, म्हणजे जुने जाऊ द्या मरणा लागुनी जाडुनी हाँ किंवा पुरुष टाका, अशा ज्या कविता आपण लहानपणी वाचल्या तसं नाही आहे. हाँ इनफॅक्ट इतकं वेगळं आणि छान आहे, म्हणूनच मी सांगते की आपण वाचायचं नाही आणि हे वाईट आहे म्हणायचं याला काय अर्थ आहे. त्यामुळे आधी वाचा, त्याच्यावर विचार करा आणि मग खुशाल ठरवा की हे चांगलं आहे का वाईट आहे, हे मला हवंय का मला नकोय, हे ठरवायचा अधिकार तुम्हाला निश्चितपणे आहे. पण आधी वाचलं पाहिजे. एक गंमत सांगते, मी नेहमी म्हणते आणि ते खरं आहे बरं का, अगदी माझ्या मनातली भावना, जुन्या काळातलं असं म्हणताना लोकांच्या नाकाला जरा मुरड पडते ना, पण मी जेव्हा वैदिक काळाचा विचार करते तेव्हा मी मनाने तिथेच असते, शिरतेच मी त्या काळामध्ये. आणि मला नेहमी वाटतं की जर का मला टाइम मशीन मिळालं तर मी 24व्या शतकात काय होणार आहे ते बघण्यात मला मुळीच रस नाही. कारण ते काय इकडे युद्ध करतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यात काही मला रस नाही. मी ते टाइम मशीन रिव्हर्स गिअरमध्ये घालेन आणि सरळ वेदकालात जाईन. कारण या स्त्री इतकं स्वातंत्र्य, या स्त्री इतका स्वाभिमान आणि या स्त्री इतकं आदराचं स्थान इतरत्र क्वचित दिसतं. इतरत्र म्हणजे मी फक्त भारतात म्हणत नाही, जगभरच्या स्त्रियांमध्ये खूप कमी दिसतं असं आपल्याला कबूल करावंच लागतं. ही स्त्री मात्र खूप वेगळी आहे. आणखीन एकच गोष्ट सांगते, विवेकानंदांनी एकदा म्हटलं होतं की एखादी संस्कृती प्रगत आहे का अप्रगत आहे हे कशावरनं ठरवा, नाही का? प्रत्येकाच्या फुटपट्ट्या वेगळ्या असतात, पण त्यांनी सांगितलं ज्या समाजात स्त्रीला मान मिळतो तो समाज प्रगत आणि सुसंस्कृत आहे असं निश्चित समजा. हे जर आपण लक्षात घेतलं तर वैदिक समाज हा अतिशय प्रगत होता. आणि याची दोन कारणं, एक म्हणजे त्या स्त्रीनी घेतलेली भूमिका, भूमिका इज हर ओन थिंग, राईट? मी काय करते ती माझी भूमिका आहे, बरोबर. लग्न झाल्यावर ही नुसती सहधर्मचारिणी नव्हती तर पतीच्या प्रत्येक कामात, मग ते शेतावर, आज सुद्धा आपण बघतो ना शेतावर बायका कामं करतात, तिथे जातील, युद्धात भाग घेतील. इंद्राणीने युद्धात भाग घेतला होता असं इंद्र तिचं कौतुक करतो, म्हणजे हे सुद्धा तिने केलं होतं. हे तर काहीच नाही अहो, एक मुद्गल नावाचे ऋषी होते, त्यांना एक दिवशी त्यांचा रथ चालवायचा कंटाळा आला, तर त्यांनी त्यांच्या पत्नीला म्हटलं आज तू मला घेऊन जा ना कामाला. आणि मुद्गलानी इतक्या वेगाने रथ घेऊन गेली की ऋग्वेदात वर्णन येतं, तिचं जे उत्तरीय होतं ते वाऱ्यावर फडफडत होतं इतका रथाला वेग होता. म्हणजे प्रत्येक गोष्टीत ह्या स्त्रिया पतीच्या बरोबरीने काम करत होत्या हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. अगदी अगदी अगदी.
खरं आहे, अगदी खरं आहे. आता आपण विवाहाबद्दल तर समजून घेतलं, पण याच्यामध्ये पती पत्नींचं एकमेकांचं नातं कसं होतं? सांगू का थोडक्यात? आजकालच्या भाषेत ज्याला आपण हेल्दी रिलेशनशिप म्हणतो ना, तशी होती. ज्या अर्थी मुद्गल तिला गाडी चालवाय म्हणजे रथ चालवायला सांगतो, ज्या अर्थी इंद्राणी इंद्राबरोबर युद्धावर जाते, त्या अर्थी तुम्हाला लक्षात घ्यायला हवं की प्रत्येक बाबतीत, अरे त्या विवाह सुप्तात पती पत्नीला सांगतो, मी सगळं सांगू शकले नाहीये तुम्हाला, पण तो तिला म्हणतो आपलं मन एक होऊ दे. खरं म्हणाल तर विवाह हा पूर्वीच्या ह्याच्यात तर शरीर संबंध करण्याचे योजले आहे अशाच पत्रिका छापायचे, पण आपली मन एक होऊ दे असं ऋग्वेदातला पती पत्नीला सांगतो, हे महत्वाचं नाहीये का? माझ्या मते हे खूपच महत्वाचं आहे. इवन आज सुद्धा तुम्ही सप्तपदीचे जे मंत्र म्हणता ते कसे असतात? सखा सप्तपदी भव सामाम अनुव्रता भव. सखा पती आणि पत्नीतलं नातं मैत्रीचं असावं हे त्या काळात लोकांनी म्हटलं. आहे का आता? आहेत का आता प्रत्येकाची मैत्रीशी नाती आपल्या नवऱ्या बायकोंची एकमेकात? अवघड असतं. आणि पतिव्रता हा शब्द खूप नंतर काढला या लोकांनी. ऋग्वेदातला शब्द अनुव्रता म्हणजे मी जे काम करीन त्याच्यात तिने मला सहभाग करावा इतकीच माफक अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांचं नातं अतिशय सुंदर असलं पाहिजे. मी इंद्राणीबद्दल बोलते किती अजून कल्पना नाही मला किती वेळ आहे, पण एक 10 मिनिटं आहेत असं धरून मी इंद्राणीबद्दल बोलते. ही इंद्राणी साधी स्त्री हा म्हणजे, और इंद्राची पत्नी म्हणून तिला जे काही सन्मान आहे तो आहेच, पण एक स्त्री म्हणून ती ऋग्वेदातल्या स्त्रियांचं प्रातिनिधिकत्व करते. अच्छा, तिची 3 सूक्त आहेत. इतकी एकेकापेक्षा एक आहे. इंद्र हा सत्ताधारी आहे आणि म्हणायला असा संकोच वाटतो, पण सत्ताधाऱ्यांच्याकडे बहुपत्नीकत्व हे असू शकतं नाही का? आपल्याला कितीतरी राजे इतिहासात माहित आहेत की ज्यांना अनेक पत्नी होती. तर एका सुप्तात ती असे मंत्र म्हणतीये, एक काहीतरी वनस्पती खणते ती आणि म्हणते याच्यामुळे पतिं मे केवलम कुरु, माझा जो पती आहे तो केवळ माझा होईल असं कर, ते हिच्याकडे तिच्याकडे त्याला जाऊ देऊ नको. म्हणजे ही जी असूया आहे ना, ही सुद्धा स्वाभाविक आहे. म्हणजे आपण तिला नावं ठेवू शकत नाही. मी सांगते अशासाठी की ऋग्वेद संहिताकारांनी या सुप्तांना सुद्धा ऋग्वेदात जागा दिली. नंतर एकदा इंद्राणी म्हणते दुसऱ्या एका सुप्तामध्ये असंच स्वतःचं वर्णन करते. इनफॅक्ट त्याच्यावर भाष्य टीका लिहिताना टीकाकारांनी म्हटलं की आत्मस्तुती पर आहे हे सुप्त. आत्मस्तुती आहे असं नाही, म्हणजे शी इज नॉट ब्रॅगिंग अबाउट हर सेल्फ, ती बिचारी काय काय आहे ते सांगते. आणि ती म्हणते अहम केतु रहम मूर्धा अहम उग्रा विवाचन. अहम मी केतु आहे. केतु म्हणजे ध्वज. ध्वजावरनं तुम्ही ओळखता की नाही की हा तिरंगा आहे, म्हणजे अरे भारताचा मुलगा पहिला आला बरं का असं. तर ह्या घराचा ध्वज कोण आहे? मी इंद्राणी हो, इंद्र नव्हे. अहम मूर्धा, मूर्धनचा अर्थ तर आपल्याला माहित आहे, हेड. हु इज द हेड ऑफ द फॅमिली? मी आहे. असं म्हणायला तिला संकोच वाटत नाही. अहम उग्रा विवाचनी, अर्थ कळला असेल तुम्हाला, मी बोलायला जरा म्हणजे सडेतोडवाचं आहे, अजिबात कुणाला मी घाबरत नाही आणि जे माझ्या मनात आहे ते मी बोले. हे बोलणाऱ्या इंद्राणीचं इंद्र जे कौतुक करतो ते खूप महत्वाचं आहे. तो तिला वीरिणी म्हणतो. वीर म्हणजे पराक्रमी. तू पराक्रमी आहेस, वीर पत्नी आहेस आणि त्याच वेळेला संहोत्रम म्हणजे तू होत्र म्हणजे यज्ञयागातही माझ्या बरोबर आलीस आणि युद्धावरही माझ्या बरोबर आलीस, अशी तू खऱ्या अर्थानी सहधर्मचारिणी आहेस. आता हीच इंद्राणी जी इतका गर्व करते मी यम आहे मी त्यम आहे, ती आई म्हणून स्वतःचं वर्णन करते.
आणि तेव्हा ती अगदी आपल्या तुपल्यासारखी होते, एकदम गरीब, एकदम हळुवार, बहुतेक तिच्या डोळ्यात तेव्हा पाणी पण आलं असेल. ती सांगते, प्रत्येक आईला आपलं मूल म्हणजे सर्वोच्च असतं की नाही. ती म्हणते, मम पुत्रा शत्रुघ्नः, माझा मुलगा शत्रूला मारतो म्हणजेच काय, पराक्रमी वीर आहे. आणि माझी मुलगी, तुम्हाला मी सांगितलं ना मुलीबद्दल किती कौतुक होतं, इंद्राणी सांगतेय, अथो मे दुहिता, माझी दुहिता जी आहे मुलगी आहे, काय बरं म्हणू तिला, तिच्यात इतके गुण आहेत, हे आहे ते आहे ते आहे. शेवटी ती काय शब्द वापरते माहितीये, अथो मे दुहिता विराट, विराट रूप. हे शब्द आपण गीतेमध्ये किती वेगळ्या संदर्भात कृष्णाने वापरलाय, तो शब्द इंद्राणी आपल्या मुलीसाठी वापरते. म्हणजे मी म्हंटलच तुम्हाला की मुलींचं सुद्धा स्वागतच होतं या समाजामध्ये, मुलींना सुद्धा फार चांगलं वागवलं जात होतं, आणि म्हणून मुलगी स्त्री हे त्या समाजाचं भूषण होतं. किती कौतुकाची गोष्ट आहे ही. खूपच खूपच. आपण आणि एक आई म्हणून ती तिची काय भूमिका होती. हा मी हे तर तुम्हाला सांगितलं इंद्राणीचं. नंतर सगळीकडेच आईनी मुलासाठी काय काय करतात त्याचं वर्णन येतं. त्याच्याहून मुख्य मी एक आणखीन गोष्ट सांगते, संस्कृत मध्ये जे शब्द वापरले जातात ना त्यांचा अर्थ अतिशय महत्वाचा असतो. तुम्ही जेव्हा जननी म्हणता तेव्हा ती जन्म देणारी ती जननी असते, किंवा तुम पत्नीचा उल्लेख जेव्हा जाया म्हणून करता तेव्हा जायते अस्या, म्हणजे जिच्या ठायी पुत्र जन्म म्हणजे मुलं जन्माला येतात ती जाया असते असं, तेव्हा ती जननी असते. पण तिचा सर्वसाधारण उल्लेख आपण कसा करतो, माता. आणि मा म्हणजे निर्माण करणे आपण म्हणतो की नाही, त्या अर्थाने मा टू मेक टू मोल्ड, जी मुलांच्या आयुष्याला आकार देते, जी मुलांचं मन बुद्धी भावना सगळ्याचा विकास घडवते ती माता असते. अहो जिथे ऋग्वेदात इंद्र माता बद्दल सुद्धा सुप्ने, इंद्र मातेने लिहिलेलं सुद्धा सूक्त आहे, म्हणजे घरच्या आईला किती सन्मान होता हे आपल्या झटकन लक्षात येईल. आता इंद्र माताचा विषय निघाला तर मी एक अगदी वेगळी गोष्ट बोलते. आपला एक सनातन धर्म असा आहे की जिथे स्त्री शक्तीला म्हणजे नंतर सुद्धा पण देवताच स्त्रिया आहेत. म्हणजे मला काय म्हणायचंय, स्त्रीला देवता मानणं वेगळं आणि देवाला स्त्री करणं वेगळं. नंतर सुद्धा विष्णू महेश या सगळ्यांच्या बरोबर आपल्याकडे शक्ती पण आली, मातृशक्तीला आपण शेवटपर्यंत आजही देवताच मानतो. ऋग्वेद काळात आणि इनफॅक्ट कदाचित आज सुद्धा इजिप्त वगैरेचा सन्मान्य अपवाद वगळला तर तुम्हाला असं दिसेल की फक्त आपल्याकडे स्त्री देवता आहेत. विचार करून बघ, इतर धर्मामध्ये कुठे स्त्री देवता दिसते का? तर नाही दिसत, आपल्याकडे दिसते. आणि ऋग्वेदात सुद्धा अदिती, अदिती आपल्याला हे नाव माहिती असतं, आणि अदितीची मुलं ती आदित्य. हां, तर अदिती आहे, दिती आहे, उषा आहे, श्रद्धा आहे, जुहू ब्रह्मजाया, इतक्या स्त्रिया ज्यांचा राका सिनीवाली कुहू यादी सांगायला लागले तर वेळच पुरणार नाही. म्हणजे मला सांगायचंय असं की ज्या समाजात देवतांना स्त्री रूप आहे आणि स्त्रियांना देवत्व आहे, त्या समाजातल्या स्त्रियांचं स्थान आणि भूमिका आपण काय बोलणार, नाही का? सर्वस्वी उघड आहे. मगाशी मी बोलताना म्हटलं की तिची भूमिका काय आहे, मी आई म्हणून काय करते, मी बहीण म्हणून काय करते, मी पत्नी म्हणून काय करते, ती माझी भूमिका आहे. आणि ती भूमिका या स्त्रीने उत्तम निभावली म्हणून तिचं समाजातलं स्थान हे ध्रुव ताऱ्यासारखं अढळ राहिलं, दीपस्तंभासारखी ती स्त्री संपूर्ण ऋग्वेदात तुम्हाला दिसते.
आणि मी म्हटलं तसं, ऋग्वेद हे काय टेक्स्टबुक म्हणून लिहिलं गेलं नाही आहे सोशॉलॉजीचं. सो डोंट एक्सपेक्ट की तुम्हाला कुठेतरी स्त्री विषयक असं एक सूक्त सापडेल. पण ह्या सगळ्या संदर्भातनं किती सुंदर गोष्टी आपल्या लक्षात येतात. खरं सांगतो. फार छान गोष्टी लक्षात येतात. आपण आता स्त्री म्हणजे ऋग्वेदातील स्त्रियांबद्दल आपण आई म्हणून किंवा विवाह, पती पत्नी, शिक्षण अशा विविध अंगाने आपण पाहिलं, पण हे थोडं समजून घेण्यामध्ये रस होता की शिक्षण किंवा तत्सम भूमिका सोडून अजून इतर कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये स्त्रीने आपलं स्थान कर्तृत्व दाखवलं. म्हणजे उदाहरणार्थ विश्पलेनी ते एक पाय तुटलेला असूनही तिने कृत्रिम पाय लावून लढाई केली, किंवा वैद्य म्हणून त्या प्रगत होत्या, किंवा अशा इतर कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलं, अशा काही क्षेत्रांबद्दल आणि त्यातल्या काही स्त्रियांच्या गोष्टी किंवा कथा सांगाल का? सांगत बसले तर वेळ नाही पुरणार तुम्हाला, पण हरकत नाही. एक एक गोष्ट मला सांगू दे की विश्पला ही राणी होती म्हणजे स्त्री होती का, त्या खेल नावाच्या राजाची घोडी होती जिच्यावर तो बसला असं त्याच्याबद्दल दुमत आहेत. आणि बहुतेक वेळेला ती राणी नव्हती म्हणजे स्त्री नव्हती तर प्राणी होती असा अर्थ लावला जातो. पण तरी सुद्धा स्त्रिया युद्ध करत असत. मी तुम्हाला इंद्राणीच्या बाबतीत तर सांगितलंच की तिचं वर्णनच केलेलं आहे. हे काय जैमिनीय ब्राह्मण म्हणून एक सामवेदाचं ब्राह्मण आहे. हं, त्याच्यात त्या ब्राह्मणामध्ये असंही लिहिलंय हं, एका राजाचं वर्णन करताना, अथोह अस्य राज्ये, त्या कोणा राजाच्या राज्यामध्ये, स्त्रिया अपि मंत्रविदाः आसु. स्त्रियांना सुद्धा मंत्र जाणत होत्या म्हणजे शिकलेल्या होत्या. आणि त्या राजाकडे स्त्रियांची सेना होती. आता कल्पना करा, स्त्रियांची सेना हा शब्द प्रयोग आपल्याकडे सुद्धा आत्ता आत्ता बायका पायलट वगैरे व्हायला लागल्या एअरफोर्स मध्ये, बरोबर आहे, किंवा आर्मीत जायला लागल्या. नंतर ह्यांची होती म्हणजे सुभाषचंद्र बोसांची आपल्याला माहिती आहे, राणी लक्ष्मीबाईची सुद्धा होती स्त्री सेना. पण ही स्त्री सेना ऋग्वेद काळात सुद्धा होती हे फार महत्वाचं. म्हणजे मला सांगायचं आहे असं की थोर माणसांच्या चरित्राचं वर्णन करताना मृदूनी कुसुमादपी असं म्हटलं जातं, वज्रादपी कठोराणी मृदूनी कुसुमादपी. म्हणजे यांची अंतःकरणं कशी असतात की अगदी कमळाहून सुद्धा, फुलाहून सुद्धा नाजूक आणि वज्रापेक्षा कठोर, तशाच या स्त्रिया होत्या. अगदी हळुवार आणि नाजूक भावना असलेल्या या मुली वेळ पडली तर कठोरपणे हातात शस्त्र घेऊन पुढे जात होत्या. आणि याचे संदर्भ ऋग्वेदात येतात. त्या शेतात वगैरे पती बरोबर काम करत होत्या याच्यात तर वादच नाहीये. इतर कुठे त्यांचे असे स्पष्ट उल्लेख आले नाहीत, तरी त्या शिक्षण क्षेत्रात माझ्या मते पुढे गेलेल्या होत्या. म्हणजे नुसतं शिक्षण घेण्यात नाही, देण्यात सुद्धा. ऍक्च्युली आज सुद्धा आपण असं म्हणतो की पुरुष शिक्षकापेक्षा स्त्री शिक्षिका ही जास्त प्रभावी ठरते, कारण तिच्यात एक मुळातलं जे मातृत्व असतं ते तिला तसं शिकवायला किंवा काय असं मदत करत असतं. हे ऋग्वेद काळात सुद्धा झालेलं असलं पाहिजे, झालंच होतं. म्हणजे मी म्हटलं तसं आपल्याला ती उदाहरणं तशी दिसत राहतात. सो सगळ्याच क्षेत्रात या मुली पुढे होत्या. हे ऐकून मग खूप काय छान वाटतं. मगाशी मी एक वस्त्राबद्दल बोलले ना, त्यातलं एक माझं खूप आवडतं वस्त्र आहे त्याच्याबद्दल बोलू का? जरा संदर्भ आता वेगळे चाललेत, पण शामूल्य नावाच्या एका वस्त्राचा उल्लेख येतो त्या विवाह सूत्रात. हे शामूल्य वधूनी स्वतः विणायचं असतं, बर का? या मुली सगळेच कपडे आपले आपण करायच्या, पण हे तिने तिचं तिनेच विणायचं असतं आणि त्याच्यावर भरतकाम वगैरे करायचं असतं. आणि हे शामूल्य विवाहात सगळ्या वस्त्रांवर न घ्यायचं, म्हणजे
आपल्याकडे एकेकाळी शेला, लग्नात शेला घ्यायच्या ना मुली, तसं हे विवाह वस्त्र असलं पाहिजे. आणि मग ते विवाह झाला की त्या ऋत्विजाला दक्षिणा म्हणून द्यायचं असंही पुढे सांगितलेलं आहे. तेव्हा मुली किती काम करायच्या, किती स्वतःचा विचार न करता कुटुंबासाठी जटायच्या, हे आपल्याला ऋग्वेदापासून दिसतं. खूप केल करतात या मुली, खूप करतात. म्हणजे या सगळ्यामधनं एकंदरीत त्यांचं समाजातलं स्थान कसं आहे ते साधारण लक्षात येतं. पण आपण आता जे बोललो त्या व्यतिरिक्तही अजून काही, अजून कशा प्रकारचं स्थान त्यांना समाजात होतं? अजून काही काय ऐकून आलं? आता आपण ऐकलं तर त्याच्यामध्ये स्त्रियांचं समाजातलं स्थान कसं होतं ते वेगवेगळ्या पद्धतीने लक्षात आलं. पण आपण जे बोललो त्याच्या व्यतिरिक्त अजून काही समाजात त्यांचं स्थान होतं का? काय होतं? नाही, एक तर त्या कुटुंबात होतं, आणि कुटुंबातलं स्थान महत्त्वाचं अशासाठी असतं की ज्या समाजातलं कुटुंब स्थिर असतं तो समाज स्थिर होतो, आणि जो समाज स्थिर असतो ते राष्ट्र स्थिर होतं. सो एक प्रकारे राष्ट्राच्या उभारणीला हातभार लावायला सुद्धा या स्त्रियांचा त्याग आणि कार्य हे महत्त्व, म्हणजे जास्ती जबाब कारणीभूत होतं असं आपल्याला सहज म्हणता येईल. आणि दुसतं म्हणताना त्यांनी असं म्हटलंय की तुम्हाला सांगू का, ऋग्वेदात ना कविता आहेत जिथे खरं तत्वज्ञान यायला लागतं. उदाहरणार्थ कोणते उपनिषदातल्या गार्गी मैत्रेयी, तेव्हा लक्षात येतं की ह्या काय स्त्रिया होत्या. त्याच्या आधीची गोष्ट सांगते, ह्या सगळ्या स्त्रिया इतर कलांमध्ये प्रवीण आहेत असंही सांगितलंय. म्हणजे संगीत, नृत्यम गीतम तथा वाद्यम त्रयम संगीत. तर आपण अशा पद्धतीने ऋग्वेदातील स्त्रियांबद्दल बरंच काही जाणून घेतलं. हे आपण मनपूर्वक धन्यवाद देते. आणि शेवटी एकच असं विचारावंसं वाटतं की ऋग्वेदातील स्त्रिया आजच्या स्त्रियांना काय संदेश देतील? खूप चांगला संदेश आहे. पहिली गोष्ट म्हणजे आजकाल हा विशेषतः स्त्री मुक्ती नावाचं एक विचित्र फॅड आलं आहे. म्हणजे मुनींना वाटतं की जे आजपर्यंत करायला मिळालं नाही त्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी करणं म्हणजे आपण मुक्त झालो. तर मला असं वाटतं ऋग्वेदातली स्त्री कधी बंधनात नव्हतीच, त्यामुळे तिला मुक्तीचा काही प्रश्न नव्हता. दुसरी गोष्ट एक माझ्या नेहमी लक्षात आली की ऋग्वेदातल्या स्त्रीपासनं आपल्यापर्यंतचा प्रवास हा दोन एपिक्स म्हणजे महाकाव्यातनं झाला, रामायण आणि महाभारत. ऋग्वेदातली स्त्री ही रामायणातल्या सीतेच्या सारखी पण आहे आणि द्रौपदी सारखी पण आहे महाभारतातल्या. एक क्षमा कन्या आहे, एक अग्निकन्या आहे, एक तेजस्वी आहे, एक सहनशील आहे. या दोन्हीचा संगम, दोन्हीचा उगम आपल्याला वैदिक स्त्रीत सापडतो आणि तोच वसा आपण कायम चालू ठेवलाय. आपलं कर्तृत्व दाखवा, आपल्या भावना व्यक्त करा, आपलं कुटुंब सावरून धरा, हे सगळं करत असताना, स्वतःच्या व्यक्तित्वाला विकसित करत असताना इतरांचाही विचार करा, ह्या संदेश मला वाटतं आपल्याला माझी ऋग्वेदातली स्त्री देते. खूप छान वाटलं, खूप माहिती मिळाली, खूप छान वाटलं. आणि आपण आता पुढच्या याच्याकडे बघूया. धन्यवाद. धन्यवाद.